निरज भट संघ आपला निर्णय त्वरित कौल है। निरज भट संघाने प्रथम टॉस विनून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे। तसेच आमंत्रित केले ते साईस्पोर्ट शापूर संघाला फलंदाजीसाठी। निरज भट आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय। तसेच मी साईस्पोर्ट संघाला विनंती करतो की आपले फलंदाज भी पाठवायचे आहेत। निरज स्पोर्ट्स संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय। निरज स्पोर्ट्स आसनगाव संघ निरज स्पोर्ट्स आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या। निरज स्पोर्ट्स आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच प्रेक्षकांचे खेळाडूंचे पप्पू इलेवन धसेतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। पप्पू इलेवन संघाच्या व्हॉलेंटियर्स सीमारेषेचा ताबा घ्या। शरीफ शेख सीमारेषेचा ताबा घ्यावा। अनिल बेरे आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा पप्पू क्रीडा मंडळ दसई तर्फे हार्दिक स्वागत करतो। तसेच रफिक गणिभाई शेख यांच्याकडनं सुद्धा हार्दिक स्वागत। सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता होणारा सामना साईस्पोर्ट शापूर वर्सेस निरज स्पोर्ट्स आसनगाव खूपच रोमांचक असा होणार सामना। काटिकी टक्कर जोकी साईस्पोर्ट शापूर वर्सेस पप्पू इलेवनचे सर्व व्हॉलेंटियर सीमारेषेचा ताबा घ्या। अनिल बेरे शरीफ शेख सूरज विशे निरज स्पोर्ट्स शापूर संघ सामन्याला कोणत्याही सॉरी निरज स्पोर्ट्स आसनगाव संघ सामन्याला कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय। सामना त्वरित सुरू करायचाय। आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या।
आता होणारा सामना साई स्पोर्ट शापूर वर्सेस नीरज स्पोर्ट्स आसनगाव वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येत होतो अर्जुन दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदराचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा संदीप निमसे याला समजला नाही चेंडू बीट होतोय तो संदीप खूपच सुंदर अस दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदर असा चेंडू अर्जुन्याचा काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू संदीप याला काहीसा समजत नाही चेंडू फटकेबाजी करू देत नाही तो अर्जुन संदीप याला काहीसा जकडून ठेवलोय तो संदीप याला खूपच सूर्यकाची गोलंदाजी करतो तो अर्जुन दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदराचा मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने झेलबाद संदीप बाद होतोय खूपच मोठा झटका साई स्पोर्ट शापूर संघाला खूपच मोठा झटका संदीपच्या रूपाने साई स्पोर्ट शापूर संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अभिजित सावंत खूपच सुरक अशी गोलंदाजी करतो तो अर्जुन आता प्रथम स्ट्राईकला आलाय तो निलेश अर्जुनचा सामना करेल तो निलेश निलेश खेळण्यासाठी सज्ज दरम्यान पुढील चेंडू अर्जुन घेऊन जाईल निलेशासाठी खूपच सुंदर असा चेंडू गल्लीच्या दिशेने मारलेला चेंडू इम्रान भाईचं खूपच सूर्यकाश क्षेत्ररक्षण एकदा आणि संघाचं खातं खोलतंय तसंच निलेशाचं सुद्धा खातं खोलतंय एकदा आणि संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती एक एक बाद एक खूपच मोठा झटका मिळाला तो संदीप याच्या रूपाने साई स्पोर्ट शापूर संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अभिजित आता स्ट्राईकला दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदर असा मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने मायाचं खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काहीसा रोखू शकत नाही एक धावने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती दोन एक बाद दोन खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अर्जुन काहीसा जकडून ठेवलाय साई स्पोर्ट शापूर संघाला दरम्यान पुढील चेंडू घेऊन जाईल तो अर्जुन खूपच सुंदर मारलाय चेंडू सर लेगच्या दिशेने साधावेसाठी डीजे शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक धन्यवाद डीजे खूपच सुंदर अशी गोलंदाजी करत होता तो अर्जुन परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तो निलेशाने आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवली निलेशाने धावसंख्या झाली ती आठ एक बाद आठ खूपच सुंदर असा फटका मारला तो शेवटच्या चेंडूवर निलेशाने अर्जुनला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो बाळली एक शापूर टेनिस क्रिकेट मधलं एक नाव म्हणजे बाळी एक गाव एक मध्ये बोरशेती संघाकडनं खेळणारा हा बाळी ऑलराऊंडर बाळी
दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु मायाचं गचल असं क्षेत्ररक्षण जेल सुटतोय मायाच्या कडनं. खूपच सुंदर अशी गोलंदाजी बालियाच्या कडनं. पहिल्या चेंडूवर संधी होती अभिजिताला आउट घेण्याची, परंतु मायाच्या कडनं झेल सुटतोय. बालियाचा सामना प्रथमच करेल तो निलेश. दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदर असा चेंडू. एक धाव, एक धावने सांगायची धाव संख्या वाटते. धाव संख्या होती ती 10. एक बाद 10. खूपच सुरेख अशी गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणाची काही साथ मिळत नाही ती बालियाला. दरम्यान पुढील चेंडू बालियाचा अभिजित सावंतच्यासाठी. खूपच सुंदरसा फटका मारलाय तो बॅकवर्ड शॉर्ट लेग कडे अभिजित सावंत याने. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण विजयाच्या कडनं. दोन धावा पूर्ण, दोन धावाने सांगायची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. एक बाद 12. खूपच सुंदर अशी गोलंदाजी बालियाच्या कडनं. कायचा जकडून ठेवलाय तो साई स्फोट शापूर संघाला. फटकेबाजी करू देत नाही तो बाळी साई स्फोट शापूर संघाला. दरम्यान पुढील चेंडू खूपच सुंदर असा चेंडू मारलाय तो फाईन लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16. वेळोवेळी ते मदत करती खेळाडू नाती सारी. वेळोवेळी ती मदत करती खेळाडू नाती सारी. क्रिकेट संघाचे संघटक ते आनंदी अधिकारी. सारे खेळाडू ना देती ते. धन्यवाद डीजे मयूर. मी अख्तर शेख आपलं आपलं स्वागत करतो या सामन्यामध्ये. चालू असलेला सामना साई स्पोर्ट्स वर्सेस आसनगाव. एक चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने विजयाचं, परंतु दोन धावा काही रोखू शकला नाही. या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती 18. एक बाद 18. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन जाईल बाली अभिजित साठी. एक चांगला फलंदाज अभिजित. पुढील चेंडू बालियाचा. आता मात्र चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. एक जोरदार प्रहार षटकार. शापूर तालुक्यात साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. शापूर तालुक्यात साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. शापूर तालुक्यात साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. कैलास भांडे लेफ्ट हँड बॅट्समन खेळाडू आहे भारी. कैलास भांडे लेफ्ट हँड बॅट्समन खेळाडू आहे भारी. साई स्पोर्ट क्लब क्रिकेट संघाची त्याच्यावर जबाबदारी. धन्यवाद डीजे मयूर. या षटकानंतर संघाची धावसंख्या आली होती 24. दोन षटकांच्या अखेरीस साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या झाली आहे 24. एक बाद 24. एक मोठा आदरा मिळाला होता संदीप याच्या रूपात, परंतु एक चांगली जबाबदारीची फलंदाजी करतोय अभि आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय.
अभि गोलंदाजी माकवर तैयार अर्जुन बांगर। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती अर्जुन याने, वैयक्तिक 8 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता अर्जुन याने। पहिल्याच स्लॉकच्या षटकामध्ये एक मोठा हातरा दिला होता साई स्फोट शहापूर संघाला संदीप याच्या रूपात। एक चांगला गोलंदाज, एक नौखा या दोन वर्षांमध्ये एक उभरता सितारा म्हणून उभारलाय असा अर्जुन बांगर। आलेल्या सर्व मान्यवरांचे, क्रिकेट प्रेमींचे, तसेच खेळाडूंचे, मी पप्पू इलन क्रीडा मंडळ धसई तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। चालू असलेला सामना साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस नीरज स्पोर्ट्स आसनगाव। अर्जुनाचा पुढील चेंडू, सामना करतोय निलेश। आता मात्र एक मोठा प्रहार केला चेंडूवर, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या सीमेबाहेर 6 धावांसाठी षटकार। शहापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक, शहापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक, शहापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक। एक मोठा प्रहार केला होता अर्जुनाच्या पहिल्या चेंडूवर। निलेशने आता मात्र चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रात सीमा पार, चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी। ऑलराउंडर तो बॉलर बॅट्समन संदीप निमसे झकास, म्हणून त्याची संघामध्ये झाली निवड खास, चौकार मारता षटकार मारता असा हा त्यांचा धाक, हवा असा हा त्यांचा धाक। शहापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक। धन्यवाद डीजे मयूर, खूपच चांगला फटका लॉंगलेच्या दिशेने फुटला चेंडू होता अर्जुन याचा। या 4 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 34, 1-34। आता मात्र खोलवर टाकला चेंडू, चेंडू जातो डीप मिडविकेट क्षेत्रात, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाला गडी वाद होतोय धावचितच्या स्वरूपात। अभि अर्जुनाचा पुढील चेंडू, आता मात्र एक जोरदार प्रहार, चेंडू जातोय ढगात, चेंडू खाली इम्रान आणि झेल सोडतोय इम्रान, चौथ्या प्रयत्नात झेल सोडला इम्रान याने, गचा क्षेत्ररक्षण इम्रान याच। या एक धावाने संघाची धावसंख्या होती 36-36, लॉस ऑफ 2 विकेट्स। आता मात्र स्ट्राईकला आलाय श्रावण डोंगरे, एक हार्ड हिटर फलंदाज, एक ऑलराउंडर श्रावण डोंगरे। पुढील चेंडू अर्जुन याचा,
ऑफ सिक्सच्या खूपच बाहेर टाकले चेंडू, वाईट चेंडू, एक अवांतर धाव. या अवांतर धाव संघाची धावसंख्या होते 37, दोन बाद 37. एक महत्वाचा झेल सोडला इम्रान याने, निलेशला जीवनदान दिलं. एक महागडा झेल सोडू शकतो हा निलेश याचा, एक चांगला फलंदाज निलेश. आता मात्र चेंडू जातो ढगा, चेंडू खाली स्वतः अर्जुन, परंतु झेल सोडतो एक मोठा फलंदाजा, झेल सोडतोय अर्जुन, एक मोठं जीवनदान मिळतंय सावन याला. दोन्ही फलंदाज नशिबाची साथ घेऊन खेळतायत, निलेश आणि श्रावण. आता मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, जोरदार प्रहार, षटकार. शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. वेळोवेळी ते मदत करती खेळाडू नाती सारी, वेळोवेळी ती मदत करती खेळाडू नाती सारी. धावसंख्या 44-44 टक्के आनंदी अधिकारी. सारे खेळाडू ना देती ते नेहमी शुभेच्छा, त्या लाख लाख आव शुभेच्छा, त्या लाख. पंच सामना चालू करा. टीम मीटिंग करायची नाहीये, पंच सामना त्वरित चालू करायचंय. पंच आसनगाव संघ सहकारी असावे. पुढील गोल्डन स्टेट आलाय सांघिक चौथ वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दशरथ कशिवले. आता मात्र लेग ब्रेक टाकले चेंडू, चेंडू चालतोय हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु आर पार षटकार. कैलास भांडे लेफ्ट हँड बॅट्समन खेळाडू आहे भारी. कैलास भांडे लेफ्ट हँड बॅट्समन. धन्यवाद डीजे मयूर. पहिला चेंडू एक जोरदार प्रहार षटकार, षटकाराने साईस्पोर्ट संघाची धावसंख्या होते 50. आपल्या सांघिक
अर्धशतक पूर्ण करते साई स्पोर्ट्स संघ. एक चांगला चेंडू दशरथ्याचा मिडल लेग स्टंप वरून गेलेला हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू. स्ट्राइकला लेगबाईच्या स्वरूपात एक धाव सांगायची. धाव संख्या होते 51. एक चांगला गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दशरथ. आता माझा स्ट्राईकला आलाय हार्ड हिटर निलेश. लेग शिफ्ट खूपच बाहेर गेला चेंडू वाईड. एक अवंतर धाव या धावेने सांगायचे. धाव संख्या होते 52. 52 रन्स. या एक अवंतर धावने सांगायचे. धाव संख्या होते 52. आता मात्र बॅटच्या टप्प्यात चेंडू आला. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने आर पार षटकार. शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. शापूर तालुक्याचा साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात एक. धन्यवाद डीजे. आता मात्र लेग ब्रेक केला चेंडू त्याचा चांगला समाचार घेतोय निलेश. षटकार एक आर पार षटकार. ऑलराउंडर तो बॉलर बॅट्समन संदीप निमसे झकास. ऑलराउंडर तो बॉलर बॅट्समन संदीप निमसे झकास. म्हणून त्याची संघामध्ये झाली निवड खास. चौकार मारता षटकार मारता असा हा त्यांचा धाक. आवा असा हा त्यांचा धाक. शापूर तालुक्याचं साई स्पोर्ट क्लब आहे तो लाखात या षटकाराने सांगायची. धाव संख्या झाली 64. लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन चेंडू दोन षटकार लगावले निलेश याने दशरथ याला. पुढील चेंडू सामना करतोय निलेश दशरथ याचा. आता मात्र बीट होतोय चेंडू निलेश. एक चांगला टाकला चेंडू दशरथ याने. षटकाचं समाप्त आहे तर संघाची धावसंख्या आली 64. लॉस ऑफ 2 विकेट्स. पंच सामना चालू करा पंच. वैयक्तिक पहिले आणि सांघिक पाचवं शतक घेऊन येतो तो मकरंद.
मकरे त्या शक्तीला देईल. पहिला चेंडू उंचावून टोले चेंडू, चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि मिस फिल्डिंग. एक चांगला फटका मारला होता लॉंग लेग च्या शेडी दोन धावांसाठी. या दोन धावांचे संघाची धावसंख्या होते 66. आता मध्ये फुलटा चेंडू, त्याचा फायदा उठवता आला नाही. श्रावण याला एक चांगला क्षेत्ररक्षण विजयाचं तेवढीच चांगली चोंडी फेकू, परंतु दोन धावा काही रोखू शकला नाही विजय आपल्या संघासाठी. या दोन धावांनी संघाची धावसंख्या होते 68 रन्स. आता मत स्लो टाकाय चेंडू, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रात. आर पार षटकार. धन्यवाद डीजे मयूर. एक जोरदार प्रहार केला होता श्रावण याने, आपल्या बाहूंमधील ताकद दाखवून दिली. मकरंद याला आणि सहा धावा, या सहा धावांची संघाची धावसंख्या होती 74. आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकले चेंडू, एक चांगला टप्पा परंतु लाईन थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर असल्यामुळे वाईट चेंडू. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 75. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र डॉट चेंडू बीट होतोय श्रावण. बकऱ्याचा पोलीस चेंडू सामना करतोय श्रावण. लेग शिक्षक खूपच बाहेर टाकले चेंडू, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता मकरंद याचा, परंतु वाईड. या एका धावाने संघाची धावसंख्या होते 76. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही, बीट होतोय, परंतु यष्टीरक्षक काहीसे चुकी करतोय. एक धाव, या एक धावाने संघाची धावसंख्या होते 77. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र स्ट्राईकला आलाय हार्ड हिटर निलेश. आता माझा चेंडू जातोय हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः गोलंदाज मकरंद, परंतु झेल सोडतोय मकरंद. दोन धाव पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दोनच धावा. या दोन धावे संघाची धावसंख्या होते 79. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 79. साईस्फोर्ट संघाला विजयासाठी 80 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय. सॉरी, आसनगाव संघासाठी 80 धावांचं माफक असं आव्हान ठेवलंय आसनगाव साईस्फोर्ट संघाने.
धन्यवाद डीजे मयूर। पंच सामना त्वरित चालू करायचा आहे। पंच सामना त्वरित चालू करायचा आहे। साई स्पोर्ट शापूर संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। तसेच आसनगाव संघाचे दोन फलंदाज आपण मैदानात जायचंय। आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, तसेच खेळाडूंचं मी पप्पू लंकटा मठात तसे तर्फे हार्दिक स्वागत करतो। या इनिंगसाठी अंपायर्स असतील आमचे असोसिएशनचे तावडे सर व सूरज विशे। सूरज विषय आपण अंपायर जायचे लवकर, खूप वेळ होत आहे या इनिंग साठी। आसनगाव संघाचे सलामीवीर मैदानात जायचे आपण। आसनगाव संघाचे सलामीवीर पंच सामना त्वरित चालू करायचा आहे।
या स्लॉकच्या षटकामध्ये दोन बाहेर असणारे खेळाडू एक वाइड लॉन्ग ऑन आणि एक वाइड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू घेऊन आलाय श्रावण. स्ट्राईकला कॅन्डी, नॉ स्ट्राईकला बाली. पहिला चेंडू थोडासा स्लो रन टाकलेला, ऑफ ब्रेक टाकले चेंडू श्रावण याने. एक चांगला चेंडू, अचूक टप्पा, अचूक मारा करतोय श्रावण. संघ त्यामुळे एकाच्या कमजोरी आणि एकाचं स्ट्रॉंग पॉइंट नक्कीच दोघांना माहीत आहेत. आता मात्र लेग ब्रेक केला चेंडू, चेंडू जातोय सरळ हवेमध्ये. चेंडू करी क्षेत्ररक्षक आणि तिल जेल सोडतोय. एकच धाव या एक धावेने संघाची धावसंख्या होते एक. बिनबाद एक. एक मोठा झटका ठरला असता जर झेल घेतला असता नितीन याने. चांगलं मिश्रण करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये श्रावण. श्रावणाचा पुढील चेंडू, सामना करतोय बाली. आता मात्र खोलवर टाकले चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव, एक धावने संघाची धावसंख्या होती दोन. बिनबाद दोन. आता मात्र एक मोठा प्रहार, षटकार. मयूर मी म्हटलं होतं एक मोठा फटका. हा असा फलंदाज या दोन वर्षामध्ये एसपीएल मध्ये गाजलेला असा फलंदाज कॅन्डी. एक हाती सामना फिरवण्याची ताकद आहे याच्या हातामध्ये. नक्की ते एक चांगला खेळ करणारा हा कॅन्डी. आता मध्ये एक सुरेख चेंडू. आता मात्र लेग ब्रेक केला चेंडू, चेंडू जातोय गली पॉइंटच्या दिशेने. एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न, चांगला रिले थ्रो अभियानी जेडीया मध्ये. नक्कीच सांगत क्षेत्ररक्षक दोघांचं या दोन धावांच्या संघाची धावसंख्या होती दहा. ऐशी धावांचं माफक असं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ, आसनगाव संघ. एक चांगली गोलंदाजी केली श्रावण याने आपल्या पहिल्या षटकामध्ये. स्लॉकच्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या.
परंतु हे दोन असे फलंदाज बाली आणि कँडी एक हाती सामना फिरवण्याची ताकद या दोघांमध्ये. आता गोलंदाजी मार्गावर तयार संदीप निमसे. फुलटच चेंडू टाकलेला आहे संदीप याने, त्याचा तर चांगला फायदा उचलतोय बाली. चेंडू जातो लॉंग लेग क्षेत्रात चार धावेंसाठी. धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवर. एक चांगला फटका बाली याच्या बॅटीतून निघालेला आहे. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या हातात. एक चांगली चेंडू पैकी नक्कीच चांगला क्षेत्रक्षण दिलेश याच्या कडून. एक धावी सांगायची धावसंख्या होती 15, बिनबाद 15. आता मात्र एक हार्ड हिटर फलंदाज इनफॉर्म प्लेयर कॅन्डी स्ट्राइकला सामना करेल संदीप याचा. आता मात्र शॉर्ट पिच टाकले चेंडू. एक तेज तर्रार गेलेला चेंडू डॉट चेंडू बीट होतोय कॅन्डी. साई स्पोर्ट या संघाचं फिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे एक चांगले फिल्डर या संघांमध्ये नक्कीच चांगली व्यूहरचना करतात आपल्या गोलंदाजांच्यावर भार देत नाही आणि त्याचा फायदा उठवतोय फलंदाज कॅन्डी. चेंडू जातोय सीमापार चौकार. धन्यवाद डीजे केतन. एक चांगला फटका कव्हर पॉइंटने चार धावांसाठी कॅन्डीच्या बॅटने गुला. हा एक सुंदर फटका. आता मात्र स्लो रन टाकले चेंडू. एक चांगला चेंडू म्हणता येईल लेग ब्रेक केलेला चेंडू संदीप याने. एक चांगला गोलंदाज संदीप नेहमीच आपल्या चेंडू मध्ये काही ना काही बदल करत असतो. एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे सहाच्या सहा चेंडू बदलून टाकतो. जर एका चांगला चेंडू पडतो त्याच त्यावर हिट करता राहतो चांगला गोलंदाज आणि त्याच प्रत्यय देतोय संदीप. एक चांगला चेंडू आणि बाद होतोय कॅन्डी. एक चांगला झेल पकडतोय अभि सावंत. धन्यवाद डीजे केतन. कॅन्डी याची जागा भरून करण्यासाठी आलाय इम्रान. एक अष्टपैलू असा दोन षटकांच्या अखेरीस आसनगाव संघाची धावसंख्या झाली आहे 19 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं जेडी. आता मग फुलटू सगळ्या चेंडू तेवढ्याच फायदा काही उठवता आला नाही इम्रान याला. झेलबाद होतो इम्रान एक चांगलं क्षेत्रक्षण साईस्पोर्ट संघाकडून.
खूपच चांगला टाकले चेंडू, लो फुलटस होता, त्याचा काही पुरेवर फायदा घेता नाही आला इम्रान याला आणि बाद होते इम्रान. आता मात्र खोलवर टाकले चेंडू, चेंडू जातोय फर्स्ट स्लिप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण अभियाच, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. एक धावाने सांगायची धाव संख्या होते 20, दोन बाद 20. पुढील चेंडू जेडी याचा पुन्हा फुलटोस चेंडू, पण त्याचा पुरेपूर फायदा काही घेता नाही आला. दशरथ याला चेंडू जातोय लॉंगॉनला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण निलेश याच, तेवढीच चांगली चेंडू फेकी. एक धाव, एक धाव सांगायची धाव संख्या होते 21. खूपच चांगला चेंडू जेडी असा, एक धावेसाठी, एक धावाने सांगायची धाव संख्या होते 22. आता मात्र ऑफ ब्रेक टाकला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार चौकार, चांगला प्रयत्न साई स्पोर्ट्स संघाकडून. धन्यवाद डीजे केतन, एक उत्कृष्ट नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या पर्ली ग्राउंडवर. पप्पन क्रीडा मंडळ दसई यांचं हे आयोजन आणि सौजन्य माननीय श्री रफिक गणीबाई शेख, आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहोत सहकार्य केल्यामुळे. पुढील षटक घेऊन आला आहे वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. कामेश स्ट्राईकला बाली, नॉट स्ट्राईकला दशरथ. आता मात्र बीमर चेंडू, नो चेंडू, पण चांगलं क्षेत्ररक्षण जेडी असं. एकूण दोन धावा आणि पुढील चेंडूवर फ्रीड असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो की नाही दशरथ आपल्या संघासाठी. या दोन धावाने सांगायची धाव संख्या होती 28. चेंडू मिस करतोय दशरथ आणि विकेट कीपर सुद्धा, चेंडू जातोय बाईच्या रूपात आर पार चौकार. आता मात्र खूपच चांगलं टाकले चेंडू, ऑफशिकच्या बाहेर टाकले चेंडू, अचूक टप्पा अचूक लाईन पकडून गोलंदाज करतोय कामेश. धावसंख्या झाली 32, 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. कामेश आता पुढील चेंडू सामना करतोय दशरथ. आता मात्र लॉगॉन चे शिरमारे चेंडू, चेंडूकडे क्षेत्ररक्षक निलेश, एकदा पूर्ण एकच धावेर समाधान लागतंय असंघ संघाला. एक धावे सांगायची धाव संख्या होते 33. स्ट्राईकला आलाय बाली,
एक हार्ड हिटर फलंदाज बाली। त्याने मारा चेंडू मिडिकच्या दिशेने, चेंडू जातो शतकच्या हातात। एक धाव पूर्ण, एकच धावर समाधान मानू लागतंय आसनगाव संघाला। या एके धावी सगळी धावसंख्या होते 34। आणखी 46 धावांची गरज आसनगाव संघाला। चेंडूने खूपच उसळी घेतली आणि एक वाईड, एक अवांतर धाव। या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होती 35। 35 लॉस ऑफ 2 विकेट्स। एक चांगलाच फटका लागायची शेने चेंडू मागे क्षेत्ररक्षक निलेश, परंतु एकच धाव, एकच धाव संघाची धावसंख्या पोहोचते 36। 36 लॉस ऑफ 2 विकेट्स। चांगलीशी गोलंदाजी करतोय कामेश। एक पुन्हा लेग ब्रेक करण्याच्या प्रयत्नात चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका मारलाय बाली याने। एक चांगला क्षेत्ररक्षक नितीन या एकच धावीने संघाची धावसंख्या होती 37 लॉस ऑफ 2 विकेट्स। चार षटकांच्या समाप्तीला धावसंख्या झाली 37 लॉस ऑफ 2 विकेट्स। पुढील गोलंदाज स्वतः मुंडा पठाण, वैयक्तिक पहिलं सांघिक पाचवं षटक घेऊन आलाय मुन्ना पठाण। सांगणारे चेंडू, चेंडू आता हवेमध्ये, मुन्ना पठाण स्वतः चेंडू खाली आणि एक सेकंड चान्स मध्ये जेलबाद होतोय पाली। धन्यवाद डीजे केतन। पहिल्या चेंडूवर विकेट घेतली मुन्ना पठाण्याने आणि बाद केलं वाली याला। त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय अर्जुन बांगर, त्याचा सहकारी मित्र। मुन्ना पठाण याचा पुढील चेंडू, सामना करेल दशरथ। एक चांगला चेंडू, चेंडू जातोय डीप मिडविकेट क्षेत्रात चेंडू काढ क्षेत्ररक्षक, परंतु तिसऱ्या आठवड्या मध्ये चांगला सा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने आणि बाद होतोय दशरथ। दोन चेंडू, दोन मोठे झटके। पुढील फलंदाज दशरथ जागा घेईल मकरंद। हॅट्रिक चान्स, हॅट्रिक बॉल फॉर मुन्ना पठाण। चेंडू गेला हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः मुन्ना पठाण, परंतु जेल सोडतोय मुन्ना पठाण। हॅट्रिक चान्स गेलेली आहे मुन्ना पठाण यांची। नक्कीच एक चांगला अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ धरून गोलंदाजी करतोय मुन्ना पठाण। स्ट्राईकला मकरंद आणि बाद होतोय मकरंद, झेल बाद होतोय मकरंद। बॅटची कडा लागून जाते यष्टीरक्षक अभिच्या हातात, एक उत्कृष्ट झेल अभियाचा।
मकरांची जागा भरून काढण्यासाठी आला आहे धोनी। चार चेंडू, तीन गडी बाद आणि एक धाव असं या षटकाचं विश्लेषण। मुन्ना पडांस यास राकेश आरज यांस कडून 101 रुपयाचा पारितोषिक जमा झालंय। खूपच चांगली गोलंदाजी केली मुन्ना पडाण्याने आणि त्यांचं पारितोषिक त्यांनी घेऊन जायचं आहे।